वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपर फुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचलेत. नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलंय. या दोघांना चौकशीसाठी नांदेडमध्ये आणण्यात आलंय. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखा पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. दोघंही जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा इथले रहिवासी. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागामध्ये राहणारे जलील उमरखा पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत. हे दोघंही लातूर इथे खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे. नांदेड एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काल रात्रभर त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर या दोघांना नांदेडकडे घेऊन गेल्याची माहिती मिळते. अभिषेक एकबोटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, नीट परीक्षा पेपर फुटीचं लातूर कनेक्शन कसं उघडकीस आलंय, काय कारवाई केली जाते सध्या? नांदेडच्या एटीएसच्या पथकाने पेपर फुटी प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतली होती. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित शिक्षकांची नावं आहेत. रात्री दोघांना चौकशी करून सोडून देण्यात आले होते आणि सकाळी पुन्हा या दोघांना नांदेड एटीएसने ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना नांदेडकडे आणलेलं आहे. अद्याप त्यांची चौकशी काय झाली आणि कशा संदर्भात त्यांना नांदेडला आणण्यात आलेलं आहे या विषयावर जेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी कुठलीच माहिती आम्हाला आतापर्यंत दिलेली नाहीये. चौकशी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू असं एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. प्रज्ञा, अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.